नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे। मी आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे। ती ब्रेकिंग न्यूज ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल द्वारे स्पष्ट करत आहे। तर चला आपल्या मुख्य स्क्रीन कडे। बंधू भगिनींनो, मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकासह डीए 34% बाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार अशा प्रकारचं मुख्यमंत्री यांनी मत व्यक्त केलं आणि त्यानुसार बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे। राज्यातील शासकीय निवृत्तीधारक व इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जानेवारी 2022 पासून 3% डीए वाढ लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासून 34% दराने महागाई भत्ता मिळणार आहे। जानेवारी 2022 पासून 3% डीए थकबाकीसह मिळणार आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना मोठी आर्थिक फायदा होणार आहे मोठा। आणि यामुळे वित्त विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीबाबतचा निर्णय हा जुलै 2022 मध्ये निर्गमित होणे अपेक्षित होते, परंतु राज्यातील सत्तांतरामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहिले आणि लवकरच केंद्र सरकारने जुलै 2022 पासून 4% डीए ची घोषणा केली असून सदरची वाढ डीए केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या वेतन आणि पेन्शन देयका बरोबर रोखीने मिळणार आहे। केंद्र सरकारने डीए वाढीची घोषणा केल्याने राज्य सरकारना देखील ही डीएची वाढ घोषणा अपेक्षित आहे आणि राज्य शासनाकडून आहेत। राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्ग लागत असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना येत्या ऑगस्ट महिन्यात राज्यव्यापी संप पुकारला आहे। आणि म्हणूनच ही शासनाने एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे। राज्य कर्मचाऱ्याने महागाई भत्त्यासह 34% डीए बाबत शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार। मित्रांनो, आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला असल्यास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।